नमस्कार बालमित्रांनो, आज आपल्या वाचन उपक्रमामध्ये आपण सारे खेळू या पाठाचं आपण प्रकट वाचन करणार आहोत. माझं नाव श्रुतिका सुरेश लोहार, देवनार कॉलनी इंग्रजी शाळा क्रमांक 1 मध्ये मी शिकवते. आपण लक्ष देऊन या पाठाचं प्रकट वाचन ऐका. जितकं लक्ष देऊन ऐकाल तितकं तुमचा वाचन सराव सोपा होईल. चला तर मग आपण वाचनाला सुरुवात करूया. पाठ क्रमांक 3, आपण सारे खेळू. प्रत्येक चित्रात काय काय दिसते ते सांगा. गोष्ट ऐका, गोष्ट सांगा. अंगणात मुले चेंडू खेळत होती. रोजी एकटीच बसून खेळ बघत होती. रोझीची आई अंगणात आली. ती म्हणाली, रोझीला खेळायला घ्या ना, ती एकटीच बसून आहे. एक मुलगी म्हणाली, तिच्या बरोबर कसं खेळायचं, तिला नीट चालता येत नाही. हे ऐकून रोझीच्या आईला वाईट वाटले. ती घरात परत गेली. रोझी कधी खेळाकडे तर कधी इकडे तिकडे बघू लागली. एक कुत्र्याचे पिलू अचानक रोझीकडे आले. रोझीने पिलाकडे पाहिले. अय्या, किती गोंडस पिलू आहे हे. तिने आईला हाक मारली, आई लवकर बाहेर ये ना. आई बाहेर आली, पिलाला पाहिले, त्याला कुरवाळले. आई, आपण हे पिलू आपल्याकडेच ठेवूया, रोझी म्हणाली. रोझी, पिलू खरंच खूप गोंडस आहे, ते आपल्याकडे ठेव. ते तुझ्याबरोबर खेळेल, तू पिलाकडे लक्ष ठेव. तू त्याला रोज खाऊ पिऊ घाल, म्हणजे त्याला तुझा लाळ लागेल. मी तुला मदत करीन, आई म्हणाली. मुलांचा खेळ संपला. ती आपसात बोलू लागली. तेवढ्यात रोझीच्या घरातून कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला. मुलगा म्हणाला, चला आपण रोझीकडे जाऊ, तिच्या घरी कुत्र्याचं पिल्लू आहे, ते आपण पाहू. एक मुलगी रोझीला म्हणाली, किती छान पिलू आहे, हे कुठून आणलंस. अगं आणलं नाही, आलंय असच, रोझी म्हणाली. हे बघ, तुझ्या पिलासाठी आम्ही खाऊ आणलाय. आता आम्ही रोज तुझ्याकडे येत जाऊ पिलाशी आणि तुझ्याशी खेळायला, एक मुलगी म्हणाली. रोझीला आनंद झाला. बरं झालं रोझी, या पिलामुळे तुला सगळ्यांबरोबर खेळायला मिळेल, आई म्हणाली. अशा प्रकारे या पाठाचं प्रकट वाचन पूर्ण झालेलं आहे. बालमित्रांनो, हा व्हिडिओ आपण पुन्हा ऐका आणि ऐकता ऐकता स्वतःही या पाठाचं वाचन सराव सुरू करा. नंतर स्वतःहून एकट्याने कसलीही मदत न घेता हा पाठ स्वतःहून वाचायचा प्रयत्न करा. पुढच्या मराठीच्या तासात आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत घरात राहा, सुरक्षित राहा.